जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। विरवाडे मालापूर रस्त्यावर एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। तिच्या लहान बहिणीने हा प्रकार उघडकीस आणला। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। शेतातील निंदणीचे काम आटपून मालापूर विरवाडे रस्त्याने आपल्या विरवाडे गावाकडे बहिणी निघाल्या होत्या। शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोठ्या 12 वर्षीय बहिणीला आरोपीने एका शेतात ओढून तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले। ही घटना 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवस्त्र घटनास्थळावरून 100 फूट ओढून नेत कापसाच्या शेतात फेकून दिल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर 4 पथके तयार करून चोपडा आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला। त्याच्यावर पॉस्को कायद्यास विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली आहे। मी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। काल दिनांक 7/9/2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी कळवले की एका मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळावरून त्या मुलीसोबत ज्या मुली ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी आणि तिच्यासोबत 3 बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या। शेतातून काम करून परत येत असताना शेत गावाच्या अगोदर 1 किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर घटना आरोपीचा शोध घेण्यासाठी 4 पथकं नेमण्यात आलेली होती। त्यात LCBचे पथक, एका ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक, तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनला BNS कलम 65/66/103(1), तसेच पोक्सो 4-8-12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत आहोत। व पुढे मुलीचं वय 13 वर्ष 2 महिने आहे आणि तिच्यावर पोक्सो अंतर्गतही कलम लावण्यात आलेले आहे। आरोपी मेजर आहे, 22 वर्ष वयाचा आरोपी आहे, दोन्ही एकाच समाजाचे आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।